भारतात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे महामारीची तिसरी लाट फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयआयटी बॉम्बेच्या डेटा सायंटिस्ट टीमनं हा दावा केलाय. तज्ज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या दररोज 1 ते 1.5 लाखांपर्यंत येऊ शकते. नव्या व्हेरियंटमुळे नवीन शंका निर्माण झालेल्या आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून येत असलेल्या प्रकरणांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे, असंही मत स्टडी टीमनं व्यक्त केलंय. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्यांसाठी राज्याकडून नवी नियमावली आता जाहीर करण्यात आलेली आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे याच पार्श्वभूमीवर नियम अधिक कडक करण्यात आलेले आहेत. परदेशातून येणाऱ्यांना RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास क्वारंटाईन करून उपचार केले जातील. रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत नियमानुसार उपचार घ्यावे लागतील. प्रवाशाची चाचणी निगेटिव्ह आल्यास 7 दिवस होम क्वारंटाईन आणि 8व्या दिवशी पुन्हा RT-PCR करण्यात येणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास पुन्हा 7 दिवस होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. त्यासोबतच 11 देशांची नावं हाय रिस्क यादीमध्ये टाकण्यात आली आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिका, युरोप, UK सह इतर देशांची सुद्धा नावं आहेत.